नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपले स्वागत करतो। शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी क्षेत्राचा विकास होणे खूप गरजेचे आहे। कृषी क्षेत्रामध्ये आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत। याच प्रयत्नांना भाग म्हणून केंद्र सरकारकडून नवीन नवीन योजना घोषित केली जाते व या योजनेची अंमलबजावणी देखील केली जाते। त्यासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पन्नाशी निगडीत असलेली महत्त्वाची बाब म्हणजे कृषी संबंधित असलेले जोड व्यवसाय हे होय। जोडधंद्यामध्ये पशुपालन आणि त्याअंतर्गत येणारे दूध व्यवसाय व व्यवसाय देखील खूप महत्त्वाचे असून या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नाबार्ड योजने अंतर्गत एक नवीन घोषणा केली असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त निधी मिळावा याकरिता 30,000 कोटी अतिरिक्त निधीचा घोषणा केली आहे। एवढंच नक्कीच या निधीचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे। या अनुषंगाने नाबार्ड योजना नेमकी काय आहे किंवा तिचा लाभ कोणाला मिळणार इत्यादी बद्दलची माहिती आपण या लेखातून घेऊ। सरकारच्या नाबार्ड योजनेचा फायदा कोणाला मिळतो? केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या नाबार्ड योजनेचा लाभ हा उद्योजक शेतकरी तसेच स्वयंसेवी संस्था शेतकऱ्यांच्या संघटित गट तसेच छोट्या मोठ्या कंपन्या आणि असंघटित क्षेत्र इत्यादींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। दूध व्यवसाय योजनेच्या माध्यमातून कुठल्याही संस्थेकडून कर्ज दिले जाते। या दूध व्यवसाय योजनांना म्हणजेच डेअरी फार्म योजनेच्या माध्यमातून व्यावसायिक बँक तसेच प्रादेशिक बँक, राज्य सरकारी बँक, राज्य सरकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक व नाबार्ड कडून पुनर्वृत्तीसाठी पात्र असलेल्या इतर संस्थांच्या माध्यमातून कर्ज दिले जाते। नाबार्डच्या या डेअरी योजनेअंतर्गत किती मिळू शकते अनुदान? या योजनेअंतर्गत दूध उत्पादक युनिटी सुरू करण्याकरिता डेअरी उद्योजक विकास योजनेअंतर्गत अनुदान देखील दिले जात आहे। तसेच या माध्यमातून नाबार्ड डेअरी योजनेअंतर्गत दूध उत्पादकांसाठी आवश्यक प्रक्रिया उपकरणे खरेदी करता घेणार आवश्यक येणार आहे। म्हणजेच साधारणपणे तुम्ही योजनेच्या माध्यमातून 13 लाख रुपयेपर्यंत दूध उत्पादनासाठी आवश्यक उपकरणे खरेदी केल्यास त्यावर तुम्हाला 25% अनुदान म्हणजेच 3.5 लाख रुपयेपर्यंत अनुदान मिळू शकते। याशिवाय अनुसूचित जाती आणि जमातीच्या अर्जदारीकरिता या योजनेमधून 4.5 लाख रुपयांचं अनुदान दिले जाते। या योजनेअंतर्गत बँकेकडून किती रक्कम मंजूर होऊ शकते? यामध्ये या योजनेअंतर्गत बँकेकडून कर्ज रक्कम मंजूर केली जावे व 25% रक्कम लाभार्थ्यांनी त्यांच्या हिस्सा म्हणून भरणे गरजेचे असते। या योजनेच्या माध्यमातून 5 गायीसह डेअरी फार्म सुरू करण्याकरिता लाभार्थ्यांना नागरिकाला खर्चाचे प्रमाणपत्र द्यावे लागते व त्या माध्यमातून सरकार 50% अनुदान देते। नाबार्ड डेअरी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज कसा करावा? यामध्ये अर्ज करण्याआधी तुम्हाला कोणते डेअरी फार्म उद्योजक आहे हे ठिकाण गरजेचे आहे। नाबार्ड योजनेअंतर्गत डेअरी फार्म उघडायचा असेल तर तुम्हाला त्याकरिता तुमच्या परिसरात नाबार्ड कार्यालयामध्ये जाणे गरजेचे। तसेच तुम्हाला जवळपास बँकेत जाऊन देखील या संबंधित माहिती मिळू शकतात। बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला यासाठी असलेल्या अनुदानाचा फॉर्म भरून या माध्यमातून अर्ज करणे गरजेचे आहे। समजा कर्जाची रक्कम वाढली असेल तर त्या व्यक्तीकडे त्याचा प्रकल्प अहवाल नाबार्ड सादर करणे गरजेचे आहे। चला तर बघूया योजनेअंतर्गत लागणारे आवश्यक कागदपत्रे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र तसेच बँकेचे खात्याचे कॉन्सल चेक, बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र, डेअरी प्रोजेक्ट रिपोर्ट इत्यादी कागदपत्रेची आवश्यकता असते। अहमदनगर जिल्हा नाबार्ड कार्यालयाचा पत्ता प्लॉट क्रमांक 301 दुसरा मजला प्रेरणा आकार्ड समोर वेरना ॲक्रेड समोर तारकपूर ST बस स्टँड अहमदनगर 41-40-03। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।